नमस्कार, मी विजय पाटकर. माझ्या भावांना, माझ्या मित्रांना आणि नवऱ्यांना 19 नोव्हेंबर दिनी पुरुष दिन येतोय, जागतिक पुरुष दिन. त्या पुरुष दिनाचं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपण दरवर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतोय. मला अतिशय आनंदाची बातमी कळलेली आहे की 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातोय. तर माझ्या सर्व भावांना, मित्रांना, नुकत्याच लग्न झालेल्या मित्रांना आणि लग्न होऊन 50 वर्ष झालेल्या सर्व पुरुषांना पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार सगळ्यांना, मेन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मुळात असा डे साजरा करावा लागतो ही थोडीशी अलार्मिंग गोष्ट असते की एखादा डे असा सेलिब्रेट करावा लागतो आहे, कारण आजचं जे काही मी टू प्रकरण चालू आहे त्याच्यावरून असं खरंच वाटतं की पुरुषांनी आपली मर्यादा ही ओळखली पाहिजे. आणि मुळातच पुरुष हा कायमच एक खंबीर पाठिंबा देणारा एक माणूस असतो, त्यामुळे त्यांनी त्या भावनेला आणि त्या नात्याला जपलं पाहिजे. पुरुष जितके स्ट्रॉंग असतात तितक्याच महिलाही स्ट्रॉंग आहेत, सो त्यांचा रिस्पेक्टही पुरुषांनी केला पाहिजे. आणि हा जो काही मेल इगो नावाचा प्रकार आहे तो काढून टाकला पाहिजे, कारण स्त्रिया तितक्याच स्ट्रॉंग आहेत. सो एकमेकांच्या सोबतीनं हा प्रवास करायचा आहे. सो मला असं वाटतं की हा माणुसकीचा दिवस आहे, फक्त मेन्स डे असं मी म्हणणार नाही, तर तो माणुसकीचा दिवस आहे, तो आपण तसाच साजरा करूया. नमस्कार, मी ओमकार माने. माझ्याकडून आणि बेखबर कशी तुझ्या संपूर्ण टीमकडून सगळ्यांना इंटरनॅशनल मेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. अकॉर्डिंग टू मी, खरा पुरुष तोच आहे जो सगळ्या महिलांचा रिस्पेक्ट करतो. सो फॉर मी, लाईक रिस्पेक्ट वुमन अँड रिस्पेक्ट पीपल. थँक्यू. नमस्कार, मी सुमेन मुदगलकर आणि तुम्हाला इंटरनॅशनल मेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. बी अ मॅन ऑफ युअर लाईफ, फेस ऑल युअर डिफिकल्टीज, बी स्ट्रॉंगर अँड लिव्ह युअर लाईफ.